महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेत आपले सर्वांचे मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी गौतम काळू निर्भवणे, पवई मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा कांजूरमार्ग. माझा विषय मराठी, इयत्ता 10वी, माध्यम इंग्रजी. विद्यार्थी मित्रांनो, जसं ज्याप्रमाणे झाडाला पाण्याची गरज असते, लहान बाळाला आईची गरज असते, तशीच आपल्या मनाला सुद्धा चांगल्या विचारांची गरज असते. आणि म्हणून आपण एका चांगल्या सुविचाराने आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आजचा दिनांक 8/10/2020 आणि आजचा सुविचार तुमच्यासाठी, शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे की शिक्षा हे मानव जाती की तिसरी आग आहे ऐसा माना जाता है. सुविचार हे छोटे असले तरी सुविचारातून आपल्याला खूप मोठी प्रेरणा मिळते. या विचारांमध्ये अशी शक्ती असते की जी आपलं जीवन बदलू शकते, ज्यामुळे आपल्या जीवनाची सुरुवात ही सकारात्मक होते. म्हणून सुविचार हे छोटे असले तरी त्याचा अर्थ फार मोठा असतो. म्हणून सुविचार हा रोज वाचन करत जावा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येणार आहोत. या अगोदर आपण व्याकरण घटकावरती चर्चा केली. आपला प्रश्न क्रमांक 4, त्यामध्ये एकूण 16 गुणांसाठी तुम्हाला हा प्रश्न असणार आहे. त्यामध्ये आपण व्याकरण घटकावर आधारित एकूण 16 मार्कांसाठी आपण बघितलं, तर भाषिक घटकावर आधारित कृती 8 गुणांसाठी जे आपण अभ्यासत होतो, त्यामध्ये आपण शब्द संपत्ती हा विषय आपण अभ्यासत होतो. या अगोदरच्या तासाला आपण समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास केला. त्यानंतर आज आपण बघणार आहोत वचन. बाळांनो, आता व्याकरण हा असा घटक आहे की जो फक्त तुम्हाला परीक्षेसाठी जरी 1 किंवा 2 मार्कांसाठी विचारला जाणारा असला, तरी सुद्धा हा ग्रामर म्हणजेच व्याकरण हा घटक तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षेसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम के लिए भी आपको ये बहुत उपयुक्त ऐसा घटक है. इसीलिए इसे अच्छे से करो, अच्छे से ध्यान दो और सभी का ध्यान रहना चाहिए. ओके, आता आपण बघणार आहोत वचन. आता हे वचन म्हणजे काय, की वचन म्हणजे याचा अर्थ असा होतो की बोलणे. त्याच्या अगोदर आपण थोडस त्याचं प्रास्ताविक बघू. मी थोडस जास्त डीप मध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून हा विषय तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. वचन याचा अर्थ बोलणे, बात करणं ऐसा होता आहे. आता इथे काही व्याख्या आपण केलेल्या आहेत बाळांनो. बघा, नाम, सर्वनाम, विशेषण तसेच क्रियापद या सगळ्या सगळी शब्द तुम्हाला माहिती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण तसेच क्रियापद यांच्या स्वरूपावरून कुठल्याही व्यक्ती किंवा वस्तू या एक आहेत किंवा एकापेक्षा अधिक आहेत याचा बोध ज्यामुळे होतो त्याला वचन असे म्हणतात. म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण तसेच क्रियापद याचं स्वरूप कसं आहे, या एक आहेत की अनेक आहेत याच्यावरून आपल्याला. आता वस्तू म्हटलं म्हणजे आपण सगळ्याच त्याच्यामध्ये वस्तू येतात. प्राणी मात्र, जीव मात्र, म्हणजे सगळ्याच वस्तू त्यामध्ये येतात, काल्पनिक वस्तू वगैरे सगळ्या. पण त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्यावरून आपल्याला त्याचा बोध होतो. बोध होना मतलब क्या होना की हमें वो ज्ञान होता है और उससे हम क्या करते हैं, उसका वचन पहचानते हैं. आता आणखी थोडंसं पुढे जाऊन आपण आणखी थोडंसं डीपमध्ये त्याची व्याख्या बघूया. काय दिलेलं आहे की वचन व्याख्या बघा त्याची काय आपण डेफिनेशन केलेली आहे. वस्तू एक आहे की अनेक आहेत हे नामाच्या रूपावरून कळते, त्याला त्या नामाचे वचन असे म्हणतात. मतलब कोई भी वस्तू हे एक आहे की अनेक आहे, जेव्हा एक असेल तर आपण त्याला एक वचन म्हणतो आणि अनेक असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अनेक वचन. एक से अगर ज्यादा रहता है तो हम क्या बोलते हैं, उसे अनेक वचन ऐसे हम बोलते हैं. आता त्याच्या पुढे काय दिलेले बघा, वचनाचे प्रकार. वचनाचे खालील प्रमाणे 2 प्रकार दिलेले आहेत. आता इथे तुम्हाला मी एक क्लिअर करतो.
एक बात मैं आपसे क्लियर कर देता हूँ कि ये मराठी में वचन के दो प्रकार दिए हैं, लेकिन संस्कृत में आगे जाकर आप जब पढ़ोगे तो आप बोलोगे कि हमें ये किसी ने बताया ही नहीं था, लेकिन संस्कृत में इसके तीन प्रकार रहते, जो मैंने यहाँ पर नहीं लिए, लेकिन सिर्फ मैं आपका क्लियर कर देता हूँ कि संस्कृत में इसके तीन वचन दिए हैं। संस्कृत में, मराठी में नहीं, संस्कृत मध्ये तीन वचन कोणती दिलेली आहेत, तर एक वचन, द्विवचन आणि बहुवचन असं त्याचं तीन वचन दिलेले आहेत। तर आपल्याला फक्त सध्या एक वचन आणि अनेक वचन यांचाच अभ्यास करायचा आहे। ओके, आता पुढे बघा। एक वचन त्याची सुद्धा मी दोन चार प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला त्या क्लिअर होईल। आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं वाटत असेल की वचन म्हणजे वचन और अनेक वचन, उसमें क्या है, सिर्फ एक का अनेक करने का है, लेकिन इसमें भी बहुत सारे नियम है, बहुत सारे शब्द ऐसे है कि तभी हम लोग कन्फ्यूज हो जाते हैं, म्हणून त्याच्या काही सविस्तर अशा व्याख्या आपण इथे केलेल्या आहेत। बघा, एक वचन नामावरून एकाचा बोध झाल्यास त्याला एक वचन म्हणतात। नाम, नामावरून एकाचा बोध झाल्यास त्याला एक वचन म्हणतात। नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एक वचन असते, बरोबर। आता नामाचं मूळ रूप आपने शिका होगा कि मूळ शब्द, मराठीमध्ये तुम्ही मूळ शब्द शिकले असणार, कि प्रॉपर वर्ड जो रहता है वह वही, कि जैसे यहाँ पर मैंने एग्जाम्पल दिए कि आंबा हा मूळ शब्द आहे, चिमणी हा सुद्धा मूळ शब्द आहे, झाड हा सुद्धा मूळ शब्द आहे। म्हणजे जर त्याचं मूळ शब्द असेल, मतलब उसको ना प्रत्यय लगा है, ना उपसर्ग घटित लगा है, ना म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही, तेव्हा ते एक वचनच असणार। ओके, जसं आता इथे आंबा, चिमणी, झाड इत्यादी दिलेलं आहे, परंतु जसं मुलगा असेल, जर मुलगी असेल, तर त्याच्यामध्ये बदल होईल। आता तुम्हाला अनेक वचनाची व्याख्या बघितल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल, दोन्ही व्याख्यांचा जर आपण लक्षपूर्वक अभ्यास केला तर तुम्हाला एक वचन अनेक वचन ओळखण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। बघा, बाळांनो पुढे काय दिलेलं आहे, अनेक वचनाची व्याख्या काय दिलेली आहे, की नामावरून अनेकांचा बोध झाल्यास, नाम, नामावरून अनेकांचा बोध झाल्यास, एक से ज्यादा हमें ज्ञात होता है, एक से ज्यादा हमें ज्ञान प्राप्त होता है, मतलब एकापेक्षा जास्त तिथे असेल। नामावरून अनेकांचा बोध झाल्यास त्याला अनेक वचन म्हणतात। मग इथे खाली एक दोन उदाहरणं घेतलेली आहेत, आपण बघा की कुत्रे, आता कुत्रे, कुत्रा असेल तर एक वचन, कुत्रे असेल तर अनेक वचन। दुसरं घेतलेलं आहे आपण चिमण्या, हे फक्त तुम्हाला पुढे तुम्हाला उदाहरणावरून कळेलच, आणि पुढे काय दिलेलं आहे की चिमण्या। त्यानंतर घोडे, आता इथे खाली मी ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे बाळांनो बहुवचन। अभी आप लोग बोलोगे कि सर ने हमें एक वचन अनेक वचन तो सिखाया, लेकिन ये बहुवचन क्या है ये हमें पता नहीं है, कारण की तुमची मातृभाषा मराठी नसल्यामुळे कधी कधी गोंधळ होतो, म्हणून तो गोंधळ टाळण्यासाठी आपण थोडंसं डीप मध्ये घेतलेलं आहे। तर बहुवचन म्हणजे काय, की अनेक वचनालाच बहुवचन असं म्हटलं जातं। आणि जर तुम्हाला परीक्षेला बहुवचन असं आलं तर त्या बहुवचनालाच काय म्हटलं जातं, अनेक वचन असं म्हटलं जातं। काही लोक त्याला म्हणजे काही त्याला बहुवचन असं सुद्धा म्हणतात। तर इथे आपण बघितलं की नामाच्या रूपावरून, जेव्हा थोडक्यात मी तुम्हाला तिन्ही व्याख्यांची एक म्हणजे समरी तुम्हाला सांगतो की नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन असते, जसे मुलगा, गाय, पाटी, पुस्तक, इमारत। म्हणजे नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो, मतलब एक से ज्यादा संख्या, म्हणजे इथे संख्या दाखवण्याचाच गुणधर्म आहे, एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेक वचन असते।
आणि या अनेक वचनालाच बहुवचन असेही काही लोक म्हणतात. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की संस्कृतमध्ये याला तीन वचन आहेत, एक वचन, द्विवचन, अनेक वचन. परंतु मराठीत द्विवचन नसल्यामुळे आपण फक्त बहुवचन आणि अनेक वचन, अनेक वचन आणि एक वचन याचाच आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे बघा काय दिलेले आहे की लिंगामुळे नामाच्या रूपात बदल होतो, तसाच वचनामुळेही नामाच्या रूपात बदल होतो. हा बदल कोणकोणत्या प्रकारे होतो, कशा पद्धतीने होतो, तो आपण बघूया. आता इथे बघा, पुल्लिंगी नामे व त्याचे वचन, स्त्रीलिंगी नामे व त्याचे वचन, नपुसिक लिंगी नामे व त्याचे वचन, असे आपण तीन प्रकार घेतलेले आहेत इथे. आता पुल्लिंगी नामे, पहिले तो मैं आप लोगों से एक क्लियर करूंगा की जेव्हा काय असतं की पुल्लिंगी असेल आणि स्त्रीलिंगी असेल, नपुसिक लिंगी असेल, जेव्हा तो असेल तेव्हा आपण काय म्हणतो, पुल्लिंगी. तो असेल तर, आणि ती असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्त्रीलिंगी. आणि ते असेल, ते असेल तर त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, नपुसक लिंगी. म्हणजे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी याचा जर आपल्याला बोध होत नसेल तर तेव्हा आपण काय करतो, ते नपुसक लिंगी असं आपण म्हणतो. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ती, समजा ती असेल तर स्त्रीलिंगी, तो असेल तर पुल्लिंगी, आणि ते असेल तर नपुसक लिंगी. बघा उदाहरणार्थ आता इथे घेतलेलं आहे की कुत्रा, तो कुत्रा, बरोबर. बघ अनेक वचनामध्ये काय होणार, ते कुत्रे. बघ आता तिथे ते कुत्रे आहेत म्हणजे तिथे कुत्रा आहे की कुत्री, म्हणजे तिथे स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे हे आपल्याला जेव्हा बोध होत नाही तेव्हा आपण काय म्हणतो, ते कुत्रे. मग त्याच्यामध्ये स्त्रीलिंगी पुल्लिंगी सगळे असे एकत्र येतात आणि मग आपण काय म्हणतो त्याला, ते कुत्रे. आता दुसरा शब्द आपण घेतलेला आहे ससा. ससा, ससा त्याचं अनेक वचन काय घेतलेलं आहे, ससे. तिसरा शब्द ससा, ससे. आता इथे बघा सगळे या पुल्लिंगी नामे व त्याचे वचन याचा जर बाळांनो तुम्ही अभ्यास केला तर त्या प्रत्येक शब्दावरती मी म्हणजे मात्रा दिलेला आहे. म्हणजे इथे काय होतं की जेव्हा आक्रांत असेल पुल्लिंगी तेव्हा त्याचे अनेक वचन एकांत होते, म्हणजे त्याच्यावरती एक मात्रा येतो, बरोबर. आता ससा, ससे त्याच्यावरती एक मात्रा दिलेला आहे. बघा पुढे आंबा, आंबे. आता इथे अ वरती अनुस्वार आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो की अनुस्वार युक्त शब्द लक्षात ठेवा की व्याकरणामध्ये चूक म्हणजे परीक्षेमध्ये अगर एग्जाम में अगर आपने एक भी स्पेलिंग मिस्टेक की तो आपका मार्क्स वहां पर काट दिया जाता है. इसीलिए ये शब्द अच्छे से आप अपने आंखों में संभालो और इसे अच्छे से ध्यान से पढ़ो. आंबा, आंबे. रस्ता, रस्ते. पाच नंबरचं दिलेलं आहे घोडा, घोडे. म्हणजे आपण काय म्हणणार की तो घोडा, आणि जर अनेक असेल तर आपण काय म्हणणार, ते घोडे. सहा नंबरचं दिलेलं आहे लांडगा. काय दिलेलं आहे सहा नंबरचं, लांडगा, लांडगे. ओढा, ओढे. काटा, काटे. डब्बा, डब्बे. दहा नंबरचा शब्द घेतलेला आहे आपण दागिना, दागिने. आता इकडे बघा की एक वचन आणि अनेक वचन इकडे सुद्धा आपण घेतलेले आहेत काही शब्द. अकरा नंबरचा शब्द बघा दाना, दाने. बारा नंबरचा शब्द बघा राजा, राजे. तेरा नंबरचा मुलगा, मुलगे. जेव्हा एक मुलगा असेल तर आपण काय म्हणणार, मुलगा. अनेक वचन असेल तर काय म्हणणार आपण, मुलगे. म्हणजे अनेक वचन असेल तर आपण काय म्हणणार, ते मुलगे, ते मुलगे. आता पुढे दिलेलं आहे 14 नंबरचं मासा, मासे. 15 नंबरचं पंखा, पंखे. 16 नंबर पाहुणा, पाहुणे. 17 नंबर दिवा, दिवे. 18 नंबर सामना, सामने. 19 नंबर वारा, वारे.
20 नंबर दरवाजा दरवाजे, म्हणजे तुम्ही आता बघा की इथे मी तर फक्त 20 शब्द घेतलेली आहेत, भरपूर शब्द आपल्याकडे आहेत बाळांनो, पण तुम्ही यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा इथे एक अक्रांत असेल तेव्हा तिथे एकरांत होतं पुल्लिंगी नामे व त्याचे वचन, म्हणजे इकडे एक सगळ्या शब्दांवरती तुम्ही बघितलं तर एक एक मात्रा दिलेला आहे. आता पुढचा पुढे बघूया आपण, स्त्रीलिंगी नामे व त्याचे वचन. ओके, आता स्त्रीलिंगी नामे व त्याचे वचन बघा काय दिलेलं आहे. पहिलं स्त्रीलिंगी म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं ना की ती असेल तर स्त्रीलिंगी, तो असेल तर पुल्लिंगी, आणि ते असतील तर नपुंसकलिंगी. आता इथे काय दिलेलं आहे, पहिलं नदी नद्या, हो की नाही, नदी नद्या. दुसरं दिलेलं आहे बी, बघा बीला बी अनेक वचन मध्ये बिया असं झालेलं आहे. तुम्हाला ऱ्हस्व आणि दीर्घ हे तुम्ही शिकलेले असाल की आता बघा इथे काय दिलेलं आहे, पहिलं बी, बीला काय केलेलं आहे त्यांनी, दुसरी विलांटी दिलेली आहे पहिल्या एक वचनामध्ये, तर अनेक वचनामधील बी बिया याला काय केलेली आहे, त्यांनी पहिली विलांटी दिलेली आहे. तर ह्या सुद्धा बारीकशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की बी आणि अनेक वचनामध्ये जो बिया दिलेला आहे त्याला काय केलेलं आहे, पहिली विलांटी दिलेली आहे. ऱ्हस्व दीर्घ हे तुम्ही शिकलेले असाल, तुम्हाला माहिती असेल, तसं आपण ते पुढे घेणारच आहोत, तुमच्या लक्षात येईल. तीन नंबरचं दिलेलं आहे वेळ वेळा. चार नंबरचं दिलेलं आहे लेखनी लेखन्या. पाच नंबरचं दिलेलं आहे सासू सासवा. सहा नंबरचं दिलेलं आहे जाऊ जावा. सात नंबरचं घेतलेलं आहे वाट वाटा. आठ नंबर बघा बाग बागा. नऊ नंबर बघा काय दिलेलं आहे पाल पाली. आता दहा नंबर बघा काय दिलेलं आहे सायकल सायकली. आता बाळांनो तुम्हाला याच्यातले काही शब्द जरी समजले नसतील, मतलब जैसे की अभी पाल आप लोग इसको क्या बोलते चिपकली बोलते, म्हणजे त्याला मराठीत आपण पाल बोलतो, जी भिंतीवरती चालते ती पाल. म्हणजे तुम्हाला जरी याच्यातली अगर आपको इसमें से कोई शब्द अगर समझ में नहीं आते है तो आप डिक्शनरी में देखो या आपने टीचर से पूछो. ओके, सायकलचं आपण घेतलं सायकली. आता इथे बघा काय दिलेलं आहे अकरा नंबरचा जमीन जमीन जमिनी. आता इथे सुद्धा काय झालेलं बघा की मी मीला दुसरी विलांटी, एक वचनामध्ये मीला दुसरी विलांटी आणि अनेक वचनामध्ये मीला पहिली विलांटी दिलेली आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तसाच दुसरा शब्द सुद्धा दिलेला आहे बघा चूक. च एक वचनामध्ये जो चूक आहे त्याला दुसरा उकार आहे आणि अनेक वचनामध्ये जो चुका दिलेला आहे त्याला पहिला उकार दिलेला आहे. तेरा नंबर बघा जात जाती. चौदा नंबर बघा वेल वेली. पंधरा नंबर दिलेला आहे बघा वीज विजा. आता इथे सुद्धा वीजला दुसरी विलांटी आणि अनेक वचनामध्ये विजा असा जेव्हा शब्द होतो तेव्हा त्याला पहिली विलांटी दिलेली आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. लक्ष द्या इकडे की सोळा नंबर दिलेला आहे पाटी, त्याचं काय होणार पाट्या. सतरा नंबरचा दिलेला आहे खोडी, त्याचं काय होणार खोड्या. अठरा नंबर दिलेला आहे सनई. बघा आता तिथे ई ई आलेला आहे तर इकडे अनेक वचनामध्ये सनया ईच्या ई काढून ते इकडे अनेक वचनामध्ये काय झालेलं आहे त्याचं या सन या. एकोणीस नंबरचं दिलेलं आहे टोपी, त्याचं अनेक वचन काय होणार टोप्या. आता वीस नंबर आपण घेतलेला आहे वही, त्याचं अनेक वचन काय होणार वह्या. आता पुढचे आपण आपण बघितलं कोणते शब्द बघितले आपण की पुल्लिंगी नामे व त्याचे वचन आणि स्त्रीलिंगी नामे व त्याचे वचन. आता इथे मी जरा मर्यादितच शब्द घेतलेली आहेत. आता पुढे आपण बघूया नपुसक लिंगी नामे व त्याचे वचन.
आता नपुसक लिंगी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. नपुसक लिंगी म्हणजे काय काय की ज्याच्यावरून आपल्याला स्त्रीलिंगी पुल्लिंगी याचा बोध होत नसेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, नपुसक लिंगी नामे असं म्हणतो. म्हणजे आता बघा इथे पहिलं काय घेतलेलं आहे आपण घर, आपण काय म्हणणार समजा याचं वाक्य जर बनवायचं ठरलं तर आपण काय म्हणणार की ते घर, बरोबर की नाही, ते घर. आपण असं म्हणणार नाही की ती घर, किंवा आपण असं म्हणणार नाही की तो घर. आता इथे आपण असं म्हणू शकत नाही ती घर तो घर, आपण काय म्हणू शकतो इथे नपुसक लिंगी नामे व त्याच्या वचनामध्ये बघा एक वचन अनेक वचनामध्ये काय दिलेलं आहे, घर ते घर व त्याचं अनेक वचन काय होईल घरे, बरोबर. दोन नंबरचं दिलेलं आहे बाळांनो फूल, फुलाचं काय होईल फुले. तीन नंबरचा आपण घेतलेलं आहे दार, दाराचं काय होईल अनेक वचन दारे. शेत, आता शेत बघा इथे काय दिलेलं आहे त्याचं अनेक वचन शेते, शेतचं अनेक वचन काय होणार शेते. आता ही सगळी नपुसक लिंगी नामे आहेत. म्हणजे आता बघा इथे काय दिलेलं आहे सहा नंबरचा शब्द दिलेला आहे पाखरू, पाखरूच अनेक वचन काय होणार पाखरे. सात नंबरचा आपण घेतलेला आहे मडके, मडकी हा शब्द जरा लक्षात ठेवा कारण की बऱ्याच वेळा असे शब्द विचारली जातात. कारण की तुम्हाला एक इथे पुन्हा एकदा मी क्लिअर करतो की तुम्हाला ही जे शब्द संपत्ती आहे ती इयत्ता पाचवी ते दहावीच्या अभ्यासावरती विचारली जाते. ओके, ही फक्त तुम्हाला दहावीच्या पुस्तकातील विचारली जाईल असं नाही, तर तुम्ही इयत्ता पाचवी पासून ते दहावी पर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला ही शब्द संपत्ती विचारली जाऊ शकते. आणि बाळांनो तुम्ही याचा भरपूर अभ्यास केलेला आहे, फक्त तुम्हाला याचा एकदा वाचन करण्याची गरज आहे. मडके, मडकी आता कधी कधी असं होतं की मडके हा तुम्हाला अनेक वचन शब्द वाटेल, परंतु मडके हा अनेक वचन शब्द नाही, तर मडके हा काय आहे एक वचन शब्द आहे, तर त्याचं अनेक वचन काय होणार मडकी. मग अशी शब्द तुम्ही लक्षात ठेवा. आठ नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे कोणता, गाणे. बघा गाण्याचं काय होणार गाणी. नऊ नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे खेडे, खेडेचं काय होणार खेडी. दहा नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे झाड, झाड झाडचं काय होणार झाडे. झाड हा मूळ शब्द आहे एक वचनात, बघ त्या शब्दामध्ये बदल झाला, काय बदल झाला झाडे अनेक, म्हणून आपण तिथे काय करणार झाडच झाडे असं करणार. आता अकरा नंबरचा शब्द दिलेला आहे बघा गाव, गावे. आपण काय म्हणणार की आपण बघा जेव्हा प्रवास वगैरे करत असतो तेव्हा आपण काय म्हणतो, दिसलं एखादं गाव की आपण काय म्हणतो बघा ते गाव. आपण असं म्हणतो का ती गाव, नाही. आपण असं म्हणतो का किंवा तो गाव, आपण काय म्हणतो ते गाव. गाव त्याचं अनेक वचन काय होणार गावे. मत, मत म्हणजे काय ओपिनियन, म्हणजे तुमचं मत काय असेल ते आपण म्हणतो मत, मतचं काय होणार मते. तसंच तेरा नंबरचं घेतलेलं आहे आपण काय घेतलेलं आहे तेरा नंबर डोके, हा सुद्धा शब्द लक्षात ठेवा बाळांनो डोके. डोके हा शब्द तुम्हाला अनेक वचनासारखा वाटत असेल तरी तो अनेक वचन नसून तो कसा आहे एक एक वचन शब्द आहे, त्याचं अनेक वचन काय होणार डोकी. जसं की आपण वर्गात गेल्यानंतर आपण म्हणतो की किती डोकी आहेत म्हणजे किती विद्यार्थी आहेत अशा पद्धतीने. चौदा नंबरचं दिलेलं आहे हरिण, हरिण हरिणचं काय होणार बाळांनो हरणे, हो की नाही. आता पंधरा नंबरचं काय दिलेलं बघा लाकूड, लाकूडचं काय होणार लाकडे, बरोबर. सोळा नंबरचं काय दिलेलं आहे काम, कामे. सतरा नंबरचं काय घेतलेलं आहे आपण चाक, चाके. अठरा नंबरचं काय घेतलेलं आहे आपण पत्र, पत्र म्हणजे लेटर, बरोबर. पत्र, पत्रे. एक पत्र असेल तर एक वचन, अनेक पत्रे असतील तर अनेक वचन, बरोबर. एकोणीस नंबरचं आपण घेतलेलं आहे मन, मनचं काय होणार मने, बरोबर. आता वीस नंबरचं आपण घेतलेलं आहे बाळांनो रोपटे.
आता बघा, इथे अशी काही शब्द असतात, जरी तुम्हाला एक वचन अनेक वचन सोपं वाटत असेल तरी काही शब्द हे तुम्ही लक्षात ठेवावे. जसं रोपटे हा शब्द तुम्हाला अनेक वचनासारखा वाटत असेल तरी तो अनेक वचन नसून तो कसा आहे, एक वचन. अनेक वचनामध्ये त्याचे काय होणार, रोपटी असं होणार, बरोबर. आता आपण इथे बघितलेले आहे की एक कोणकोणती शब्द आपण बघितली बाळांनो आतापर्यंत, बघा पुल्लिंगी नामे त्याचे वचन, त्याच्यानंतर स्त्रीलिंगी नामे त्याचे वचन, नपुसक लिंगी नामे त्याचे वचन बघितलं. आता खरी गंमत आहे ती इथे बघा, खरी गंमत आहे ती इथे. आता तुम्ही म्हणणार की हे काय, आता याचं मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की कशा पद्धतीने, हे पण मी तुम्हाला एकदा क्लिअर करणार आहे. अशा प्रकारच्या शब्दांमध्ये खरं तर विद्यार्थ्यांचा कस लागतो, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या शब्दांमध्ये कधी कधी तुम्ही गोंधळून जातात. कधी 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 काय होतं, कभी कभी ऐसे होते की हमे उसका अनेक वचन करणे की आदत पड जाते, तो कभी कभी हम क्या करते, ऐसे कुछ वचन में ऐसे कुछ शब्द है कि जो एक वचन और अनेक वचन में एक जैसे रहते हैं, और हमें जो आदत रहती है कि हम क्या करते हैं कि जैसे यहाँ पर दिए देव देवे, महिला महिलाए, उंदीर उंदरे, ऐसा नहीं होगा, कवि कविये, असं होणार नाही. तर व्याकरणाच्या दृष्टीने काही शब्दांचे एक वचन अनेक वचन हे सारखेच असणार, तर हे तुम्हाला खास करून लक्षात ठेवावे लागेल आणि पुन्हा पुन्हा याचा अभ्यास करावा लागेल. बघा, ज्यांना लिहायचं असेल ते लिहून घेऊ शकता बाळांनो, कारण की हे फार तुमच्यासाठी आत्ता फक्त परीक्षा 2 मार्कांच्या साठीच नव्हे, तर तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा याच्यातली बरीचशी प्रश्न पुन्हा पुन्हा विचारली गेलेली आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पुढे मोठा अधिकारी व्हायचं असेल तर त्यांनी इथूनच सुरुवात करावी. UPSC MPSC मध्ये या प्रकारची अशा प्रकारची प्रश्न मुद्दा म्हणून विचारली जातात. मग एक वचन आणि अनेक वचन, एक वचन व अनेक वचन सारखी असणारी नामे, बरोबर. काय दिलेले बघा, पहिलं घेतलेलं आहे आपण देव, देव त्याचं अनेक वचन काय काय असणार, देवच असणार. दुसरं महिला, त्याचं अनेक वचन काय असणार, महिलाच असणार. तिसरं उंदीर, हा शब्द बऱ्याच वेळा विचारला जातो, उंदीर, उंदीरचे काय असणार अनेक वचन, उंदीरच असणार, त्याचं उंदरी असं करण्याचा प्रयत्न करायचा नाही. म्हणून तुम्हाला जरी आतापर्यंत आपण स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुसक लिंगी जी शब्द बघितली त्यामध्ये, त्यापेक्षा ही शब्द थोडी वेगळे आहेत. ही शब्द तुम्ही खास करून लक्षात ठेवा आणि तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही बाळांनो लिहून घ्या आणि याचं पुन्हा पुन्हा वाचन करा, कारण की व्याकरण हा असा घटक आहे की त्याचं आपल्याला पुन्हा पुन्हा वाचन केल्याशिवाय पर्याय नाही. आता 4 नंबरचा घेतलेला आहे कवी, कवी. 5 नंबरचा घेतलेला आहे भाषा, भाषा. बघा, उंदीर, कवी, भाषा, लेखक, देव, ही अशी जी शब्द आहेत ना, ही शब्द पुन्हा पुन्हा विचारली गेलेली आहेत. म्हणून या अशा शब्दांकडे तुम्ही लक्षपूर्वक ही शब्द ध्यानात ठेवा. आता कवी, कवी, भाषा, भाषा, भाषाचं अनेक वचन भाषाच असणार. दिशा, दिशा ये होणार नाही, दिशा, दिशा का क्या रहेगा, दिशा ही रहेगा. पूजा, पूजा का क्या रहेगा, पूजा ही रहेगा. दासी, दासीचं अनेक वचन दासे असं होणार नाही बाळांनो, तर दासीचं अनेक वचन सुद्धा काय असणार आहे, दासी असंच असणार आहे. आता 9 नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे बाळांनो वधू, वधू. आता तुम्हाला इथे अनेक वचनामध्ये सुद्धा त्याचं काय होणार, वधूच होणार. आता मराठीमध्ये जी म्हणजे जी नवरी असते, म्हणजे मतलब जो दुल्हन रहते उसको वधू बोला जाता है, आणि नवरदेव असेल त्याला वर असं म्हटलं जातं. तर इथे तुम्ही या शब्दाचा वेगळा अर्थ असा काढू नका की वधू मतलब क्या, तर वधू मतलब म्हणजे त्याला मराठीत वधू म्हणजे नवरी, वधूचा वधूच असणार. आता 10 नंबरचा घेतलेला आहे शत्रू, शत्रूचं काय असणार, शत्रूच असणार. बघा, शत्रूला दुसरा उकार दिलेला आहे. तुम्ही परीक्षेमध्ये लिहिताना शत्रूचा पहिला उकार जरी केला तरी तुमचे तरी तुमचा शब्द चुकीचा पकडला जातो.
म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की व्याकरण लिहिताना काळजीपूर्वक व्याकरण लिहावे, त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणारे आहेत. ओके, आता 11 नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे बाळांनो, हार. हारचं काय होणार? अचेक अनेक वचन हारच राहणार. जो आपण गळ्यामध्ये घालतो तो हार, मग तो कोणत्याही प्रकारचा हार असेल. कान, कान. कानचं अनेक वचन कानच राहणार. घाट, घाटचं सुद्धा अनेक वचन घाटच राहणार. आता तुम्ही म्हणणार घाट म्हणजे काय, की जसं डोंगर माथ्यातून जाताना एखादा आपल्याला चढ उतार बोगदा वगैरे काही लागतो त्याला आपण घाट म्हणतो, किंवा डोंगरातून जाणारा रस्ता असेल तर त्याला आपण घाट म्हणतो. ओके, घास, घासच राहणार. घासचं सुद्धा घासच राहणार. आता इथे 15 नंबर आपण घेतलेला आहे चोर. चोरचं काय होणार? चोरच राहणार. चोरचं चोऱ्या असं होणार नाही. 16 नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे बाळांनो, देश. बघा, देश, देशचं काय होणार? असणार, देशच असणार. देशचं एक वचन आणि अनेक वचन हे देशच असणार. वास्तविक ते इंग्लिशमध्ये, इंग्रजीमध्ये ते वेगळं होत असेल, परंतु इथे त्याचं एक वचन आणि अनेक वचन हे एकच असणारे. इथे 17 नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे दिवस. दिवसचं काय असणार? दिवसच होणार. नोकर, नोकरचं काय राहणार? नोकरच राहणार. बरोबर. आता 19 नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे नियम. नियम, नियमचं याचं काय होणार? नियमच राहणार. बरोबर. 20 नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे प्रश्न. बरोबर. प्रश्नांचा सुद्धा एक वचन आणि अनेक वचन हे प्रश्नच असणार बाळांनो. तर ही शब्द तुम्ही चांगल्या म्हणजे मतलब आप लोग इसे ध्यान में रखो, नोटबुक में लिख लो. अजून काही शब्द आपण पुढे घेतलेले आहेत तुमच्या अधिक माहितीसाठी. बघा, एक वचन व अनेक वचन सारखी असणारी नामे आपण या, कारण की हा शब्द घटक थोडासा अवघड असल्यामुळे आपण जास्तीत जास्त शब्द घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता इथे बघा काय दिलेलं आहे. एक वचन कन्या. बरोबर. त्याचं अनेक वचन काय होणार? कन्याच राहणार. कागद, कागदचं सुद्धा अनेक वचन कागदच राहणार. गहू, गहू. त्याचं अनेक वचन गहूच राहणार, त्याचं गव्हे असं होणार नाही. चहा, त्याचं सुद्धा अनेक वचन चहाच राहणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही शब्द तुम्ही लिहून घ्या नोटबुकमध्ये. जर तुम्ही ही शब्द नोटबुकमध्ये लिहून घेतले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल, कारण की तुम्हाला हीच शब्द तुम्हाला एकदा तुमच्या लक्षात राहिली तर तुम्ही एक वचन आणि अनेक वचन तुम्ही त्याच्यामधील तुमचे मार्क्स अजिबात चुकणार नाहीत. त्याच्यानंतर चिक्कू, चिक्कूचं सुद्धा चिक्कूच राहणार. त्याच्यानंतर तेली, तेलीचं सुद्धा तेलीच राहणार. पलंग, पलंगचं सुद्धा पलंगच राहणार. न्हावी, न्हावीचं सुद्धा न्हावीच राहणार. ओके, आणखी 29 नंबर आपण पुढे घेतलेला आहे बाळांनो. बघा कोणतं, की पक्षी. पक्षीचं काय होणार? पक्षीचं अनेक वचन पक्षी असं होईल का? नाही होणार. 30 नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे पाय. पायाचं काय होईल? अनेक वचन पायच राहणार. 31 नंबर घेतलेला आहे आपण रुमाल. रुमालचं अनेक वचन काय होणार? रुमालच होणार, त्याचं रुमाले असं होणार नाही. बैल. बघा 32 नंबर, बैल. बैलचं एक वचन बैल अनेक वचन सुद्धा काय आहे त्याचं बाळांनो? बैल असंच आहे. आता 33 नंबरचा आपण घेतलेला आहे इथे. 33 नंबर काय घेतलेला आहे? लेख. हा बघा, हा सुद्धा शब्द तुम्हाला नेहमी विचारला जातो. जे शब्द नेहमी विचारले जातात ते शब्द मी तुम्हाला सांगितले याच्या अगोदर सुद्धा, की लेखक. हा सुद्धा शब्द तुम्ही नेहमी आपल्याला नेहमी विचारला जातो परीक्षेसाठी, तुम्हाला 10वीच्या परीक्षेसाठी सुद्धा आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा, म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला असे शब्द विचारले जातात. लेखक, लेखकचं अनेक वचन काय होणार? लेखकच होणार. बरोबर. आता 34 नंबरचा शब्द घेतलेला आहे वाणी. वाणी, याचं सुद्धा अनेक वचन वाणीच राहणार. विद्यार्थी, आपण शेवटचा शब्द घेतलेला आहे आता विद्यार्थी. तर विद्यार्थी याचं सुद्धा अनेक वचन काय असणार बाळांनो? विद्यार्थी असेच असणार. तर ही जी शब्द आहेत इथे खरं तुमचं ही जी शब्द आहेत तुम्ही अजून पुस्तकांमध्ये शोधा आणि असे एक वचन
व अनेक वचन सारखी असणारी जी नामे आहेत, जी शब्द आहेत, ती शब्द काय करा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा, की जेणेकरून तुम्हाला तुमचे जे कन्फ्युजन असेल म्हणजे तुमचा जो गोंधळ असेल तो गोंधळ तुमचा काय होईल, कमी होईल आणि तुम्हाला ग्रामरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. आता वचन ओळखा इथे घेतलेलं आहे, आपण एक सराव म्हणून बघा. वचन ओळखा यामध्ये काय घेतलेलं आहे, देऊळ, देऊळ एक वचन, वेली अनेक वचन, घरे अनेक वचन. आता घरे अनेक वचन, त्याचं एक वचन काय होणार, घर होणार. वीट हा शब्द बघा, लक्षात घ्या, वीट एक वचन, वीटचं अनेक वचन काय होणार, त्याला पहिली विलांटी येणार, विटा. आता इथे वीटला दुसरी विलांटी दिलेली आहे, परंतु अनेक वचन करताना बाळांनो त्याला पहिली विलांटी येणार. इथे ऱ्हस्व दीर्घ तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर 5 नंबरचा शब्द आपण घेतलेला आहे, इमारती, त्याचं अनेक वचन काय होणार, इमारतीचं सुद्धा अनेक वचन. आता इथे ते राहिलेलं हा इमारती, त्याचं अनेक वचन इमारतीच होणार. आता इथे 6 नंबरचा शब्द घेतलेला आहे, पर्वत, पर्वतचं पर्वत, त्याचं काय होणार, हा शब्द कोणता आहे, एक वचन होणार. जसं इमारत एक वचन, इमारती अनेक वचन, पर्वत एक वचन, पर्वते अनेक वचन. आता इथे वह्या बघा, तुमच्या लगेच लक्षात आलं असेल अनेक वचन. बाळांनो तुम्ही ही शब्द तुमच्या मनात लगेच आली असणार, की मी इकडे जरी वाचन करत असलो तरी तुम्ही तुमच्या मनात लगेच सोडवलेली असणार की वह्या अनेक वचन, तो उसका एक वचन क्या होगा, वही. ओके, आता इथे 8 नंबर घेतलेला आहे आपण, डोके एक वचन, रोपटी अनेक वचन, मडके एक वचन. बघा हे शब्द मी तुम्हाला रिपीट केलेली होती, मडके एक वचन, त्याचं अनेक वचन काय होणार, मडकी. खेडे ए अनेक वचन, सनई एक वचन, वेली अनेक वचन, वारा एक वचन. ओके, आता इथे मी फक्त तुम्हाला वचन ओळखण्यासाठी एक सराव म्हणून इथे तुम्हाला वचन घेतलेलं होतं. आणि जेव्हा मी वाचत असेल तेव्हा बाळांनो तुम्ही लगेच ओळखले असाल की याचं एक वचन क्या होता है और उसका अनेक वचन क्या होता है. बघा आता इथे सुद्धा काय दिलेलं आहे वचन ओळखामध्ये, डोळा एक वचन, खुर्च्या अनेक वचन. मग खुर्च्याचं काय होईल, एक वचन काय होईल, खुर्च्यांचं खुर्ची. आता इथे कावळे अनेक वचन, तारीख एक वचन, तारखा अनेक वचन होईल, बगळे अनेक वचन, भाकरी एक वचन. भाकरीचं बघा, भाकरीचं काय होईल, अनेक वचन, भाकऱ्या. बरोबर, भाकरी, भाकरी एक वचन, त्याचं अनेक वचन काय होईल, भाकऱ्या. तो दुसरा र शा आपण असं जोडू शकतो त्याला. म्हशी अनेक वचन, झुडूप एक वचन, चांदण्या अनेक वचन, चिमणी एक वचन, चिंचा अनेक वचन, चिंच एक वचन, चिंच अनेक वचन, पेडा एक वचन, पेडे अनेक वचन असे होईल. सो आता इथे तुम्हाला काही स्व अध्ययनासाठी तुम्हाला दिलेलं आहे बाळांनो, की ही जी शब्द आहेत ही शब्द तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि तुम्ही याची उत्तरं शोधा. तुमच्या जर तुम्हाला म्हणजे पुस्तकामध्ये मिळाली नाही तर तुमच्या शिक्षकांना विचारा. बघा इथे स्व अध्ययन म्हणजे तुम्ही याचा स्वतः अभ्यास करायचा आहे. नोटबुकमध्ये लिहून घ्या काय दिलेलं आहे. बघा सवलत, सवलतचं अनेक वचन काय, आता मी त्याचं उत्तर सांगणार नाही. सवलत, लेखक, स्वप्न, म्हणजे वचन बदला. याचं तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो, वचन बदलायचं आहे. मी फक्त तुम्हाला पहिले एक दोन सांगतो. सवलत काय होणार, बरोबर तुमच्या मनात लगेच आले असणार की सवलत मतलब सवलती. आता 2 नंबरचं लेखक, हा देखो अभी इसमें आ गए हम, लेखक लेखकच राहणार, स्वप्न स्वप्ने. आता पुढचं तुम्ही बघा, पुढचं तुम्ही नोटबुकमध्ये याचा तुम्ही सराव करायचा आहे. सगळ्या सगळे शब्द तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढा, तुमचे मार्क्स जाणार नाहीत. त्याच्यानंतर 5 नंबर स्वाक्षर्या, 6 नंबर रुपये, 7 नंबर दुकान, 8 नंबर कैऱ्या, याचं तुम्ही वचन बदलायचं आहे नोटबुकमध्ये तुमच्या. 9 नंबर बदली, 10 नंबर टप्पा, 12 नंबर पगडी, 13 नंबर रोप, 14 नंबर उडी, 15 नंबर उन्हाळे, 16 नंबर आंबा, 17 नंबर जात, 18 नंबर गाय. आता इथे मी थोडंसं तुम्हाला एक क्लिअर करतो की गाय
गायचं याचा जर वचन बदलायचं असेल तर एचा लोप होऊन तिथे काय होतो, ई लिंबूचा हा येतो, हे इथे लक्षात घ्या बाळांनो. ये काढून टाकायचा आणि तिथे ई लिंबूचा जो असतो तो तिथे येणार. गाय गायी, ई लिंबूचा त्याच्यावरती रफार येणार, गायी असा तिथे येणार बाळांनो. म्हणजे एचा लोप होऊन तिथे ई येणार. ओके, हा शब्द तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून व्यवस्थित समजून घ्या किंवा पुस्तकामध्ये बघा. गायी हा शब्द तुम्ही काळजीपूर्वक बघा. त्याच्यानंतर 19 नंबरचा घेतलेला आहे आपण समया, समय. 20 नंबरचा आपण घेतलेला आहे बाळांनो नोटा. त्याचं सुद्धा तुम्ही वचन बदलायचं आहे. नोटा हे कोणतं वचन आहे ते तुम्हाला ओळखता येईल आणि त्याचं वचन काय येईल ते तुम्ही लक्षात घ्या. आता इथे काही गोष्टी बघा, तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत काही गोष्टी. इथे अत्यंत महत्वपूर्ण टिप्स मी माझ्या अभ्यासातून काढलेल्या आहेत बाळांनो, की सामान्य नामाचे अनेक वचन होते. उदाहरणार्थ नदी असेल तर काय होईल, त्याचं नद्या होईल. हे बाळांनो तुम्ही लक्षात घ्या, सामान्य नामाचे अनेक वचन होते. उदाहरणार्थ मी इथे उदाहरणं सुद्धा तुम्हाला दिलेली आहेत बाळांनो. नदी, नद्या. नदी हे सामान्य नाम आणि त्याचं विशेष नाम काय येणार, गंगा. म्हणजे गंगा हे त्याचं विशेष नाम, म्हणजे ते नदीचं नाव असेल. कुत्रा, कुत्रे होणार. मुलगा, मुलगे होणार. म्हणजे हे सामान्य नामाचे अनेक वचन होते. हे तुम्ही नियम म्हणजे एक ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि काही शब्दांचे एक वचन आणि अनेक वचन हे सारखेच असते, बरोबर. काही शब्द, जे शब्द आपण बघितली बाळांनो, बघा जी शब्द आपण बघितली त्याच्यामध्ये बरीचशी शब्द या शब्दांवरती बाळांनो तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. त्या शब्दांचे एक वचन आणि अनेक वचन सारखेच असते. मग ही शब्द कसे ओळखायचे असतात, उदाहरणार्थ उंदीर. बघ बघा, काही शब्दांचे एक वचन आणि अनेक वचन हे सारखेच असते तेव्हा ते क्रियापदावरून ओळखले जाते. उदाहरणार्थ उंदीर, मी चार उंदीर पाहिले. मग क्रियापद म्हणजे काय, की शब्दाचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. मग इथे मी चार उंदीर पाहिले, सेंटेन्स पूरा कौन से शब्द से हुआ, पाहिले इस शब्द से वो सेंटेन्स कम्प्लीट हुआ, राईट. म्हणून आपण पाहिले या शब्दावरून ते एक आहेत की अनेक आहेत हे आपण ओळखू शकतो. विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही बाळांनो. या काही ट्रिक्स लक्षात ठेवा. उदाहरणार्थ धैर्यचं धैर्य असं होणार नाही, आनंदचं आनंद असं होणार नाही, संपतचं संपत्या असं होणार नाही, तुकारामचं तुकारामे असं होणार नाही, किंवा एखाद्या मुलीचं नाव जर नलिनी असेल तर तिचं नलिन्या असं होणार नाही, किंवा एखाद्या मुलीचं नाव स्वप्न असेल तर तिचं स्वप्न्या असं होणार नाही. या गोष्टी तुम्ही काळजीने लक्षात घ्या. आणि पदार्थवाचक नामाचे सुद्धा बाळांनो अनेक वचन होत नाही. उदाहरणार्थ साखरचं साखरे होणार नाही, लोखंडचं लोखंडे होणार नाही, बाजरचं बाजऱ्या होणार नाही, गहूचं गव्हे होणार नाही, सोन्याचं सोनी होणार नाही, चांदीचं. आता सोने चांदी ही शब्द इथे दिलेली नाहीत बाळांनो, परंतु सोन्याचं सोनी होणार नाही किंवा चांदीचं चांदी होणार नाही. तर आपण अशा पद्धतीने हा एक वचन आणि अनेक वचन याचा आपण चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केला बाळांनो. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा तास नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आजच्या तासाला लाईक करायला व तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सर. खूपच छान, व्हेरी नाईस इट वॉज. स्टुडंट्स, यू हॅव अंडरस्टूड. आय होप यू हॅव अंडरस्टूड, बिकॉज इट वॉज व्हेरी नाईस. इट वॉज इंटरेस्टिंग टू understand the words, how the words are being formed, singular and plural, how they are formed. It was really very nice explanation, sir. Thank you so much. Students, thank you, madam. Thank you. Our Marathi lecture is over now. Within 10 minutes, we'll start with our next lecture, maths lecture. So refresh yourself. Again, I'm telling you, those who have not renamed your name and your school name, please do that. Agar aapko nahi aata hai, then tell me, I will do it for you. And someone is raising hand, sir. One second. Pooja Salunkhe. Pooja Salunkhe. Any doubt? Any doubt? Hello, sir. Haan, bolo, hello, bolo, sir. Haan, bole, bole. Yes, ma'am. Haan, bole, bole. Sir, mulga ya shabda. Mulga sa ho, sir. Awaaz clear itne bada. Hello, sir. Haan, bola. आवाज क्लिअर येत नाही बाळा तुझा. सर, मुलगा या शब्दाचं त्याचं अनेक वचन मुलगे होईल. मुलगा या शब्दाचं अनेक वचन काय होणार, मुलगे होईल.
ते आपण जेव्हा लिंग आपण पुढे बघणार आहोत तेव्हा आपण त्याच्यामध्ये आणखी डीप मध्ये जाणार आहोत पुढच्या तासाला. हॅलो, स्वप्न स्वप्नाचं स्वप्न होणार बरोबर. हॅलो सर, मी तुम्हाला दिलेली आहेत ती सगळी तुम्ही नोटबुक मध्ये लिहून काढा, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. आणि आता आपल्याकडे वेळेचं लिमिट असल्यामुळे जर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना सुद्धा विचारू शकतात. ओके ओके स्टुडंट्स, after all the lectures you can revise it. You must have taken the screenshots for each and every step whichever sir has given, each and every slide whichever sir has given. तो आप घर में बैठ के बाद में आराम से अपना चारों लेक्चर होने के बाद यू आर हैविंग टाइम विद यू रिवाइज इट. एनी डाउट्स यू कैन गेट इट क्लियर फ्रॉम योर स्कूल टीचर्स और इन द नेक्स्ट लेक्चर फ्रॉम द सर. ओके, स्टिल दिस वन 14CE2217, हु इज दिस? शैल आई रिमूव यू? कौन है ये 14CE2217? Students, I want your name and your school name. Okay, it's first lecture is over. Next lecture, maths lecture at 8:55. So be ready with your maths book.